संघर्ष मध्ये आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळवण्याकरिता आमदार राजेंद्र राऊत यांचे युद्धपातळीवर शर्तीचे प्रयत्न सुरू बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा व इतर औषधे सामग्रीचा तुटवडा यावर मात करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत बार्शी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेल्या आडे मात करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री महोदय आरोग्यमंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री, मंत्री, मंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते जिल्ह्याचे पालकमंत्री पुणे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व प्रशासनातील सर्वांसोबत सतत संपर्कात आहेत आज शुक्रवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मान्य जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे फलटण येथील एम आय डी सीमधील सोना एलॉय कंपनीच्या एम टी सी ग्रुपने बंद ऑक्सिजन प्लॅट चालवण्यासाठी घेतलेला आहे या ऑक्सिजन प्लॅन्टमधून बार्शी तालुक्यात तीनशे ऑक्सिजन सिलेंडर मिळणे बाबतची मागणी ईमेलद्वारे पत्र पाठवून व फोनवर चर्चा करून केलेली आहे यामध्ये त्यांनी बार्शी शहर व तालुका येथील कॅन्सर हॉस्पिटल हिरेमेट हॉस्पिटल वैराग येथील संतनाथ हॉस्पिटल सोमानी हॉस्पिटल सातपुते हॉस्पिटल चौधरी हॉस्पिटल कुलकर्णी हॉस्पिटल सुविधा हॉस्पिटल शाह हॉस्पिटल अंधारे हॉस्पिटल मांजरे हॉस्पिटल या ठिकाणच्या कोविड हॉस्पिटलला कोरोना रुग्णांवर उपचार करताना सातत्याने ऑक्सिजन कमी पडतो आहे या ठिकाणी होणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे बार्शीचे सुपुत्र नरेंद्र संजय व मनोज मेहता बंधूंच्या एम टी सी ग्रुप सोना अलॉय कंपनीने लोणंद तालुका फलटण येथील बंद ऑक्सिजन प्लांट चालू करण्यात घेतलेला आहे त्या प्लांटवर सोमवारपासून उत्पादन चालू होणार आहे त्या ठिकाणी दररोजचे उत्पादन हे चोवीसशे ऑक्सिजन सिलेंडर तयार होणार आहेत यातील बार्शी तालुक्यात तीनशे ऑक्सिजन सिलेंडर देण्याची मेहता कुटुंबाची इच्छा आहे तरी आपण सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बार्शी तालुक्यात तीनशे ऑक्सिजन सिलेंडर भरून आणण्यास परवानगी घ्यावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे